नमस्कार मित्रांनो, आपण आत्तापर्यंत टाईम झोनबद्दल माहिती घेतली. आता आपण ॲक्टिव्हिटी सुरू करूयात. पण त्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न. जर आपण टाईम झोनद्वारे वेळेच्या काही तास पुढे किंवा मागे जाऊ शकतो तर आपण टाईम ट्रॅव्हल करतो असं आपण म्हणू शकतो का? आणि जर हे टाईम ट्रॅव्हल नसेल तर खरोखर टाईम ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला कोणती आव्हाने समोर असतील? जरा विचार करा ह्याचा. चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूयात. आजच्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण टाईम झोनबद्दल संशोधन करू. इथे दिल्याप्रमाणे तुम्ही एक तक्ता पाहू शकता ज्यामध्ये एकूण 3 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये नो म्हणजे मला टाईम झोनबद्दल आधीच काय माहीत आहे. दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच मला टाईम झोनबद्दल आणखीन काय जाणून घ्यायचे आहे. आणि तिसऱ्या व शेवटच्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मी काय शिकले याची माहिती लिहायची आहे. याबद्दल आणखी स्पष्टतेसाठी खाली दिलेले उदाहरण पहा. त्या उदाहरणानुसार आय नो, मला माहीत आहे की जग वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये विभागले गेले आहे. आय वॉन्ट, मला जाणून घ्यायचे आहे की जगाला वेगवेगळ्या टाईम झोन्सची गरज का आहे. आणि आय लर्न, माझ्या संशोधनानंतर मला कळले की पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील ठिकाणी योग्य वेळेत दिवस आणि रात्रीचा प्रकाश असतो याची खात्री करून पृथ्वीच्या परिभ्रमणाशी स्थानिक वेळ संरेखित करण्यासाठी टाईम झोन आवश्यक आहे. याचप्रमाणे तुम्हाला आणखी 3 उदाहरणे यामध्ये जोडावी लागतील. हा व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्यात आधी ही उदाहरणे भरा. आत्तापर्यंतच्या चर्चासत्रानंतर तुम्हाला टाईम झोनबद्दल अनेक संकल्पना समजल्या असतील. यातील काही संकल्पना म्हणजे प्राइम मेरिडियन इंटरनॅशनल डेट लाईन म्हणजेच आंतरराष्ट्रीय तारीख रेषा आणि देशांचे टाईम झोन्स. यांच्या आधारावर कल्पना करा की तुमचा मित्र जगाच्या दुसऱ्या बाजूला राहतो. त्याला ऑनलाईन व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुम्ही काय नियोजन कराल? त्यासाठी तुम्हाला कोणते मुद्दे लक्षात ठेवावे लागतील? प्राइम मेरिडियन म्हणजेच आंतरराष्ट्रीय तारीख रेषा आणि टाईम झोन या प्रमुख संकल्पना आहेत ज्या आपल्याला जगभरात वेळ कसा आयोजित केला जातो हे समजून घेण्यास मदत करतात. प्राइम मेरिडियनच्या विरुद्ध 180° रेखांच्यावर असलेली आंतरराष्ट्रीय तारीख रेषा ही आणखी एक काल्पनिक रेषा आहे जिथे तुम्ही ती ओलांडल्यावर तारीख एका दिवसाने बदलते. जर तुम्ही ही रेषा ओलांडून पूर्वेकडे प्रवास करत असाल तर तुम्ही आदल्या दिवशी जाल आणि जर तुम्ही पश्चिमेला गेलात तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जाल. या प्रणाली आपल्याला वेळ सुसंगत आणि व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. आता आपण प्रथम प्रश्नावर जाऊ. जर तुमचे 3 मित्र जगाच्या वेगवेगळ्या भागात राहत असतील तर सर्वांसाठी सोयीस्कर वेळेचा विचार कसा करता येईल? चला तर मग एक जागतिक घड्याळ मीटिंग प्लॅनर पाहूयात जो तुम्हाला यामध्ये मदत करेल. हे जागतिक घड्याळ UTC वेळेनुसार असेल जो संपूर्ण जगामध्ये स्टँडर्ड टाईम मानला जातो. यासाठी सर्वप्रथम दिलेल्या लिंकला ब्राउझरमध्ये ओपन करा. लिंकचे नाव timeanddate.com ने सुरू होते. ओपन करताच तुम्हाला मीटिंग प्लॅनरचा टॅब दिसेल. इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यावर तुम्ही तारीख व ठिकाण निवडू शकता. यामध्ये तुम्ही तुमचे ठिकाण व तुमच्या 2 मित्रांची ठिकाणे टाका. उदाहरण, मी माझे ठिकाण पुणे व माझ्या 2 मित्रांची ठिकाणे सिडनी व हॅलिफॅक्स अशी टाकली. तारीख मी आजचीच ठेवली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता. त्याच्याच पुढे जर तुम्हाला शहर व त्यांचा विशिष्ट टाईम झोन माहीत असल्यास ते तुम्ही जोडू शकता. अन्यथा ठिकाण व तारीख चालेल. त्यानंतर शो टाईम टेबल या बटणावर क्लिक करा. तेव्हा नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्ही 3 मित्रांचे टाईम टेबल पाहू शकता. आता तुम्ही यांच्या उपलब्धतेनुसार तुमची मीटिंग प्लॅन करू शकता. आता यानुसार तुम्ही तुमच्या कोणत्या मित्रांना कॉल करणार हे ठरवा आणि सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षकांना कळवा.